धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी चौंडे येथे यशवंत ये सेनेच्या वतीने गेल्या एकवीस दिवसापासून उपोषण सुरू होतं आज अखेर मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईने आता उपोषण जे आहे ते मागे घेण्यात आलेले त्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे नेमकं काय आश्वासन देण्यात आलेलं आहे बाळासाहेब आप दोलतडे आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याशी बोलू चर्चा करूया काय सांगा ना आज चर्चा झाली काय नेमकं आश्वासन देण्यात आलं गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा वर्षापासून धनगर समाजावर होत असलेला हा अन्याय धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत घटनेत असलेलं स्थान या राज्यकर्त्याच्या नाकर्तेपणामुळे आत्तापर्यंत आम्हाला न्याय मिळाला नव्हता आज या राज्य सरकारने मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी फोनवरती चर्चा केली सावंत साहेबांनी चर्चा केली आणि महाजन साहेबांनी राम साहेबांनी याच्यामध्ये खूप शिष्टाईचं काम केलं आणि आज या प्रश्नाला म्हणजे प्रश्न आमचा सुटलेला नाही आज एंगेजमेंट झाली ज्या दिवशी पन्नास दिवसानंतर लग्न होईल त्या दिवशी खरा याचा रिझल्ट बाहेर येईल आज राज्य शासनानं पन्नास दिवसाचं आम्हाला आश्वासन नाही तर लेखी दिलेलं आहे तरी राज्य शासनाचा मी या संदर्भात धनगर बांधवांच्या वतीनं आभारी आहे परंतु आम्हाला धनगर बांधवांना पन्नास दिवसानंतर फसवायच्या भानगडीत सरकारने पडू नये धनगर समाज हा जेवढा शांत आहे तेवढाच आक्रमक आहे आणि मी धनगर बांधवांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये ही आंदोलना उपोषण रस्ता रोको मोर्चा साखळी उपोषण हे आपल्याला सातत्यानं पन्नास दिवसापर्यंत चालू ठेवायचे आहेत आणि ज्या दिवशी पन्नासाव्या दिवशी आपल्या हातात सर्टिफिकेट मिळेल त्या दिवशी खरा विजयाचा जल्लोष आपण साजरा करू पण एस टीमध्ये आरक्षण देऊ नका अशा काही बैठक देखील का दे पार पडलेल्या आहे काही समाजाची काहीच मी आत्ताच मला कोणीतरी सांगितलं की झिरवळ नावाचे व्यक्ती हे आमदार बाकीच्या सगळ्या आमदारांना आणि आदिवासी लोकांना एकत्र घेऊन बसतायत आणि धनगर बांधवांना यामध्ये सम त्यांचं म्हणणं आहे परंतु त्यांचा तो चुकीचा समज आहे की धनगर बांधव हा अनुसूचित जमातीमध्येच आहे घटनेत आहे आम्हाला अठ्ठेचाळीस जातींना अनुसूचित जमातीची सवलत लागू आहे आम्हाला ती मिळत नाही गेल्या पंच्याहत्तर वर्षात आमच्यावर अन्याय झालेला आहे मी जिरवळ साहेबांना विनंती करतो की तुम्ही धनगर बांधवांचं पंचाहत्तर वर्षानं आमचा वाटा तुम्ही खाल्ला आहे आता जर वाटात केल्याशिवाय हा धनगर बांधव स्वस्थ बसणार नाही सुरेश भनगर आपल्या सोबत आहेत आता तुम्ही उपोषण सोडलेला आहे मात्र आता पन्नास दिवसानंतर तुमची भूमिका काय असणार एकवीसशे दिवसानंतर आज राज्य शासनाच्या वतीनं या ठिकाणी महाजन साहेब आले आणि आमच्या चर्चेच्या अंती असं ठरलं की सरकारला पन्नास दिवसाचा वेळ द्यायचा आणि पन्नास दिवसाचं त्यांनी लेखी आम्हाला असं द्यायचं सरकारनं त्या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे आणि पन्नास दिवसानंतर जर सरकारनं या ठिकाणी आमच्या आरक्षणाची आम्हाला अंमलबजावणी जर नाही केली तर आम्ही परत हे आंदोलन चालूच ठेवणार आहोत आज आम्ही पहिली एक पारी चढलेली आहे अंतिम पारी चढणं अजून बाकी आहे यशाच्या जवळ गेलो तर यश मिळवलं नाही ज्या दिवशी आम्ही यश मिळवू त्या दिवशी खराब जे आमचा असेल आणि आज आजपासूनही आमची लढे हे चालूच राहणार आहे समाज बांधव जे आज करत आहेत मोर्चे आंदोलन हे आमचे चालूच राहणार आहे जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या पन्नास दिवसात तर पुढची भूमिका तीव्र असणार आज या ठिकाणी शासनाच्या वतीनं गिरीश महाजन आले प्रस्ताव घेऊन आले तो प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला आम्हाला तो मान्य नव्हता चार वेळा आम्ही तो बदलायला लावला आणि त्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला शब्द दिला की पन्नास दिवसाचा वेळ आम्हाला द्या निश्चितपणानं तुमच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणी आम्ही करू मग आम्ही आम्हाला तो आमच्या कोर कमिटीला तो प्रस्ताव मान्य झाला आणि आम्ही या सरकारला पन्नास दिवसाची मुदत दिलेली आहे जर पन्नास दिवसामध्ये या सरकारनं फसवण्याचा जर उद्योग केला तर निश्चितपणानं याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत मला एवढं सांगायचं आहे की आजपर्यंत जी धनगर समाजाची आंदोलनं झाली ती अशी मोकळ्या आश्वासनावरच आजपर्यंत त्यांनी झिरवून टाकली परंतु हे एकमेव असं आंदोलन आहे की सरकारला या ठिकाणी लिखी द्यावं लागलं की पन्नास दिवसात आम्ही तुमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करू ही एक पायरी आमचा विजय आहे असं आम्ही समजतो आणि ज्या वेळेला पन्नास दिवसांनी आमच्या धनगर बांधवाच्या हातात सर्टिफिकेट मिळेल त्याच वेळेला खरा आमचा विजय झाला असं आम्ही मानतो तर नक्कीच आपण बघितलं काय यशवंत सेनेच्या वतीने जे उपोषण सुरू होतं एकवीस गेल्या एकवीस दिवसापासून आज गिरीश महाजन आले आणि त्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ते उपोषण मागं घेण्यात आलेलं आहे मात्र जर पन्नास दिवसात हे आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तीव्र आंदोलनाचा इशारा जो आहे तो यशवंत सेनेच्या या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे कॅमेरामॅन विनोसह कुणाल जायकर टी व्ही नाईन मराठी चौंडी अहमदनगर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं